आंबेगाव तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा संजय जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. आंबेगाव तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला असून पहिल्या आमदारांनी कोणतीही विकासकामे केलेली नसून निव्वळ आश्वासने दिली गेली. आंबेगाव तालुक्याला विकासापासून वंचित ठेवले गेले म्हणून यावेळी आमचे मत फक्त विकासाला असेल. आमचा पूर्ण विश्वास आहे संजय जगताप हे आंबेगाव तालुक्याचा विकास नक्कीच करतील असे विलास तापकीर यांनी सांगितलं आहे. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार या भागात आमदार म्हणून निवडून गेले. त्या आमदारांनी या भागाचा काही विकास केलेला नाही आहे. सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही आणि कार्यकर्त्यांपासून अत्यंत दूर राहिलेले असे या भागातले आमदार होते. त्यामुळं प्रामुख्याने या भागात काम करत असताना कार्यकर्ता हा आपला महत्त्वाचा दुवा असतो आणि कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेऊन या भागात काम करायचं असतं. या भागात काम करताना अनेक या भागातले प्रश्न आहेत. या प्रश्नासंदर्भात आमदारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या भागातल्या प्रश्नासंदर्भात कुठल्याही प्रश्नासंदर्भात लक्ष घातलं नाही आणि कार्यकर्ता म्हणून तरी विचारणा केलेला नाही. याबाबतची प्रचंड नाराजी या आंबेगाव पठाणावासी यांच्याकडे आहे. मी जरी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी मी आज या ठिकाणी संजय माननीय संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा देतो. जाहीर पाठिंबा देण्याचं मूळ कारण म्हणजे हा जो काही परिसर आहे या परिसरात जो काही आमदारांचा निधी वापरला जातो तो निधी या ठिकाणी वापरला गेला नाही. या भागात आमदारांना जी आवश्यक कामं होती ती कुठलीही निधी न टाकता केलेली नाही. त्यामुळं या भागातील वीज नाही. या भागातला संपूर्ण आंबेगाव पठार व परिसर अतिशय नाराज आहे. नाराज असल्यामुळं तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला मतदान रूपी या भागातले नागरिक दाखवून देतील की आपण जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या सेवकांनी जनतेचं काम केलं पाहिजे. हा आपला वारसा आपण जपला पाहिजे. हे न जपल्यामुळं आज आपल्यावरती आजही वेळ येत आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.